18 बिजनेस पार्क, ओरोस फाटा, मुंबई गोवा हाईवे टच, मॉल, रिटेल होलसेल मार्केट, कमर्शियल रेसिडेंशियल अशा एकूण 9 विंगचा भव्य प्रकल्प। मर्यादित काळासाठी ऑफर 1,50,000 पासून व्यापारी गाळे सदनिका उपलब्ध। नियम आणि अटी लागू। संपर्क 85 30 33 34 11। ऋतुजा लटके निवडणूक रिंगणात उभे राहू नयेत म्हणून राज्य सरकारने खूप प्रयत्न केले, मात्र विजय हा सत्याचा होतो त्याप्रमाणे न्यायालयाने शिवसेनेच्या बाजूने निर्णय दिला। एखाद्या अबला स्त्रीला त्रास देणारे आम्ही बाळासाहेबांचे वारसदार म्हणून मिरवतायत, त्यांनी केलेल्या कृतीला मतदार मतपेटीतून उत्तर देणार आहेत। इथं विजय शिवसेनेचाच होणार आहे, आताच्या रडक्या सरकारला मतदार उत्तर देणार आहेत अशी टीका शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी केली आहे। काय म्हणालेत रावराणे पाहूया। आदरणीय पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना निवडणूक आयोगाने आम्हाला मशाल निशाणी दिली आणि लवकरच आपण या मशाल निशाणी अंतर्गत कालच आम्ही लटकेताईंचा फॉर्म भरलेला आहे। सर्व शिवसैनिक हे आपली जी मुंबईतली सर्व ज्येष्ठ म्हणजे जुन्या बाळासाहेब ठाकरे यांच्या उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेल्या शिवसेनेच्यावरती विश्वास ठेवणारे सर्व शिवसैनिक हे तिथे प्रचारात सहभागी असतील आणि विक्रमी मताने ही सीट ही निवडून येणार याबद्दल काही शंका नाही। पहिला विजयच हा आमचा हायकोर्टाच्या माननीय हायकोर्टाच्या निकालामुळे झालेला आहे। उद्धव साहेबांनी पहिल्यापासून सांगितले की माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे आणि 2 वेळा उद्धव साहेबांना आणि आमच्या शिवसेनेला न्यायदेवतेने कौल दिलेला आहे। दसरा मैदानाच्या वेळेला आपण जी कुटील कारस्थान करून दसरा मेळावा होऊ नये म्हणून शिवतीर्थावरती जो काही त्यांनी राजकीय बाजार मांडला त्यासाठी शासकीय यंत्रणेचा वापर केला तर संपूर्ण हायकोर्टाने धुडकावून लावला आणि ते आम्हाला दिलं। हा सच्चाईचा आणि एकनिष्ठतेचा विजय आहे। परत त्याचीच आवृत्ती म्हणजे मुंबई सारख्या मोठ्या शहराचा एक पोलीस कमिशनर हे महत्वाचं पद असलेल्या ठिकाणी डॉक्टर सत्यपाल सिंग हे मुंबई कमिशनर होते, पण त्यांनी ज्यावेळेला निवडणुकीची इच्छा व्यक्त केली त्यावेळेला तत्कालीन सरकारने त्वरित ते कुठल्या पक्षातून लढणार आहेत किंवा भाजपमधून लढणार आहेत की कुठून लढणार याचा विचार न करता किंवा कुठली गोष्ट विचार न घेता त्यांचे लोकशाहीतले हक्क अबाधित ठेवण्यासाठी त्वरित त्यांचा राजीनामा मंजूर करून त्यांना संविधानाने दिला हक्क त्यांना मिळवून दिला। परंतु आत्ताचं जे सरकार आहे हे रडवं सरकार आहे। एका जे शिवसेना आमची आहे म्हणून सांगतात, आम्ही बाळासाहेबांच्या विचारावर चालतोय आणि बाळासाहेबांनी दिलेले विचार हे आमचे आहेत। बाळासाहेबांनी कधी कुठल्या अबला नारीला किंवा विधवा महिलांचा अपमान करणं किंवा त्यांना त्रास देणं हे कधीच शिकवलेलं नाही आणि ही संस्कृतीच नाही आहे शिवसेनेची। शिवसेना ही सर्वसामान्य आणि गरिबांना मागास पिछड्यांना मागासवर्गीयांना सर्व ज्यांच्यावर अन्याय होईल समाजातल्या त्या प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी माननीय प्रबोधनकारांनी ही उभी केलेली संघटना आहे। परंतु आता जे भांडवल करतायत की आम्ही खरे बाळासाहेबांचे वारस होत, पण त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली आणि माननीय कोर्टाने आम्हाला न्याय मिळवून दिला। कारण कोर्ट काय सर्व जगाला या देशाला माहिती आहे
महाराष्ट्राला माहिती आहे की आमचा नेता आणि आमचे विचार हे खरे शिवसेनेचे विचार आहेत आणि खरी बाळासाहेबांची सेना आहे। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी बेल आयकॉन क्लिक करा।